त्यांना सगळ्यांना हुसकावून लावलं म्हणून त्यांना पोलादी पुरुष म्हणून त्यांना लोहपुरुष म्हणतात आणि नुसतं नावाचे जे काही लोहपुरुष आहेत तकलादू पुरुष होय तकलादू पुरुष मी म्हणतो एकतर बेकायदा मुख्यमंत्री हे कोर्टाचं म्हणणं आहे आपलं तर आहेच गद्दार ते तिकडे गेलेत काय बोलणार काय कोणाशी तुम्ही बायडनशी बोलणार तुम्ही हा ऋषी सुनक बरोबर फोटो काय बोललात काय ते सांगा ना ते काय बोलले तुम्हा का ते तुम्हाला कळलं काय तुम्ही काय बोललं ते त्यांना कळलं काय काय नाही पण नुसता फोटो आला पाहिजे चमकोगिरी करायची चमकोगिरी करायची पुतळा बांधला तीनशे फूट पाचशे फूट अरे हजार फुटाचा तुम्ही बांधा पण वल्लभभाईंच्या कामाची जी उंची आहे तुम्ही पुतळा किती फुटाचा बांधला तर त्या उंचीच्या आसपास सुद्धा तुम्ही फिरकू शकत नाही तुम्ही कसले पोलादी पुरुष आज दहा तारीख आहे सतरा तारखेला सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन आहे सगळे मोठमोठे लोक सगळे येणार आहेत आयत खायला सगळं लोणी जणू का आम्हीच सगळं काही केलं त्या मंडपावर तिचा अंबादासनी प्रश्न विचारला हा मंडप काढा ना ह्याचा खर्च काढा आणि ते जे येत आहेत त्यांच्या मंडपावरचा खर्च काढा कोणाच्या खिशामध्ये ते पैसे घालतात ते पण काढा लुटालूट करायची सगळी आणि आदर्श म्हणून सगळीकडे मिरवायचं हे यांचे चाळीस सुरू आहे ज्या वल्लभभाई पटेलांनी मराठवाडा मुक्त केला निजामाच्या रजाकारांच्या अत्याचारापासून फौजा घुसवल्या पोलीस कारवाई केली आणि ते जे काही हिंदूंवरती होणारे अत्याचार होते त्यांना सगळ्यांना हुसकावून लावलं म्हणून त्यांना पोलादी पुरुष म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात आणि नुसतं नावाचे जे काही लोह पुरुष आहेत तकलादू पुरुष होय तकलादू पुरुष मी म्हणतो कारण मणिपूरमध्ये आज सुद्धा तिकडे काय चाललंय आपल्यापर्यंत बातम्या पण येत नाही महिलांची विटंबना झाली खुल्याम झाली कोणीच काही बोलायला तयार नाही देशाचे पंतप्रधान आज सगळे जी ट्वेंटी मध्ये सगळी लगबग 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 करते आमचे मुख्यमंत्री तिकडे गेलेत एक तर बेकायदा मुख्यमंत्री हे कोर्टाचं म्हणणं आहे आपलं तर आहेच गद्दार ते तिकडे गेलेत काय बोलणार काय कोणाशी तुम्ही बायडनशी बोलणार तुम्ही हा ऋषी सुनक बरोबर फोटो काय बोललात काय ते सांगा ना बरं कोणत्या भाषेत बोललात ते, ते पण सांगा ते काय बोलले तुम्हा ते तुम्हाला कळलं काय तुम्ही काय बोलल ते त्यांना कळलं काय काय नाही पण नुसता फोटो आला पाहिजे चमकोगिरी करायची चमकोगिरी करायची पण मणिपूरमध्ये महिलांवरती भर दिवसा त्यांची ज्या अवस्थेत धिंड काढली अत्याचार केले त्याच्यावरती पंतप्रधान एक चकार शब्द बोलायला तयार नाहीये गृहमंत्री तिकडे जाऊन चार दिवस राहून आले पण कारवाईची कुठेही काही पावलं उचललेत हे दिसायला तयार नाहीत या लोकांना छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज आणि वल्लभभाईंच नाव घेण्याचा अधिकार नाही आहे अजिबात नाहीये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जे अगदी ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची तिला आणल्यानंतर खणा नारायणाने ओटी भरून मान सन्मानाने आदराने तिला परत पाठवणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज महिलेला देवता मानणारे आमचे शिवाजी महाराज आणि अशा या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या मांडी लावून बसतोय तिकडे मणिपूरमध्ये काय झाले तुमचे बाप झाले काही बोलायला तयार नाही आहेत कारवाई तर काही करत नाही आहे तुम्हाला महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे काय घेऊ शकता तुम्ही ना नुसता पुतळा मी पण केलेत ना पुतळ्याचं अनावरण मी पण केलं पण मी सुद्धा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या एका मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर त्याचा मी राजीनामा घेऊन चौकशीला सामोरं जायला लावलं होतं आरोप एवढे भयानक होते जर मी राजीनामा घेतला नसता तर मी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज काय मी विचार करतोय जरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना सुद्धा मी तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नसतो अरे तू काय करतोय तुझ्या आजूबाजूलाही सगळी अशी माणसं बसले आहेत आणि तू यांची नावं घेतोस छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतोस आणि महिलांचा अपमान करणारा त्यांच्या त्याच्यावरना आरोप गंभीर आरोप असणाऱ्यांना मंत्री म्हणून कायम ठेवतोस हे मी कधी सहन करू शकत नाही